मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव रामनवमी उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. यवतमाळ येथील विश्व हिंदू परिषद व श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेच्या समितीच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेतील झाक्यांमधून यवतमाळात अयोध्या नगरी अवतरल्याचे दिसून आले. स्थानिक जय हिंद चौकात दुपारी राम मंदिरात आमदार मदन येरावार यांच्या हस्ते प्रभू श्री राम यांच्या मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती विराजमान असलेला दाक्षिणात्य रथ ओढून शोभायात्रेस प्रारंभ केला. त्यानंतर जय जय श्रीरामच्या जयघोषाने रामभक्तांनी रामरथ हाताने ओढत मार्गक्रमण सुरू केले. दरवर्षी शोभायात्रेत आकर्षक देखावे असतात. यंदाही शोभायात्रा समितीने पौराणिक व लोककलांचे सादरीकरण केले. शोभायात्रेत यंदाचे मुख्य आकर्षण नंदी बैलावर स्वार भोलेनाथ आणि 12 फूट उंच बाहुबली हनुमानाने पायी चालून नागरिकांचे लक्ष वेधले. गोंदिया येथील 30 कलावंतांच्या पथकाद्वारे ब्रिज बिहारी कृष्ण राधा नृत्य व मयूर नृत्याने देखील सादरीकरण झाले. यासोबतच परभणी येथील 11 जणांचे गोंधळी पथक चर्मवाद्य संबळचे वादन शोभायात्रेत झाले. शेगाव येथील 100 वारकऱ्यांचे दिंडी पथक, पुसद येथील 11 कलावंतांचे व दिग्रस येथील 7 कलावंतांचे बंजारी लेंगी नृत्य देखील आकर्षण ठरले. विविध रामायणकालीन चित्रली देखावे तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणाऱ्या 50 हून अधिक झाक्या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी शहरात भव्यमय झाले होते. जय हिंद चौकातून निघालेली ही शोभायात्रा पारंपरिक मार्गक्रमण करून संत चौकात महाआरतीनंतर समाप्त झाली. शोभायात्रेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. सुरक्षा समितीत बजरंग दलाच्या 500 सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने मोटारसायकल प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त मंदिर दत्त चौक येथून या मोटरसायकल रॅलीला 7 वाजता सुरुवात झाली. शहराच्या विविध भागातून श्रीरामाची धून वाजवत रामभक्त युवकांनी मार्गक्रमण केले. यावेळी जय हिंद चौकातील श्रीराम मंदिरात दुचाकी रॅलीची समाप्ती करण्यात आली.